पण देत नाही, किंमत पण देत नाही. म्हणून म्हणलं किंमत पण देत नाही तुम्हाला कोण, तुम्हाला किंमत काढू नका. तुम्ही पण नीट राहा काय, माझी लायकी काढू नका. कळलं का? बटन बीट करून घुसवी आता नको पण वाढले ती आतमध्ये जाईल बाहेर येईल तोंडात जाय काय हित ना गाळात जाऊन सर नीट ड्रागडो खाऊन मग निघा जाव काम बिम करा. आज मी गेलतो बाहेर उसातला गेलो होतो आणि पूजाजी माझ्या जाती जाताना चालते तुम्ही आता काय बोलत नाही माझ्यावर रुसली काय झालं नेमकं बघूया आणि टायमिंग काय झालं दाखवतो तुम्हाला बघा. आता वाजली 11:30 वाजली बघू शकता जवळ घेऊन दाखवतो. तर दार लावून झोपली हे दार उघड पूजा. काय झालंय गेली बहुतेक लय कसली गरम आप यायला लागली घरात ना झोपली नाही आता झोपली होती ना काय झालंय ए तुला म्हणतोय मी कर्ज पण दार उघडतो जरा घर झालंय गरम भरपूर काय झालंय कुठून बस किती वाजली उठ 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 बोलायचंय मला तुला उठ उठ लवकर उठ म्हणलंय ना तीन म्हणा जाऊ उठली पाहिजे शपथ आहे शपथ घेतली 1 2 काय झालं आईला अजून झोपली काय तू उठ लवकर शपथ घातली मी तुला मला बोलायचंय तुला उठ उठ लवकर उठ उठ 1 2 लास्ट आकडा आहे काय झालं तुला सकाळी मस्ती आली ते दुपारे का बंद करू बंद का करू काय बोलतो मी तुला सकाळी काय झालं तुला नाटक लय नाटक करू लय बोलत होती मग काय बोलत होती मला तू नाही घेत खाली ते घेतलं आता बोल माझ्याकडे काय काय बोलत होती आडव बोलायला एवढी शिकली का तुम्हाला काय शिकणार पिलू असं समज पण तू सकाळी मला आत्ता बोलायचंय तुला का झोप नको तुझ्या शपथ घातली झोपल्यावर कोण स्वार्थी झाले कळलं की ती कोण झालंय ती सकाळी काय काय बोलली मला काय बोलली होय काय कंट्रोल केलं काय कंट्रोल केलं बोलायचं तर सगळं बोलून टाकलं ना किती वाजले आता सकाळी बोलायचं का ठीक आहे झोप मग झोप की सकाळी बोलतो तुला हाताने बोलणार बघतो की सकाळी कशाने बंदी पण मी तुला सकाळी सांगतो सांगतोय सकाळी आता सकाळी म्हणली ना नाही तूच म्हणली की सकाळी आता झोप 12 वाजली आता झोप बरं झोपले ती झोप बोल तुला सकाळी मी झोपलाय शहाणे झोप चल तर मित्रांनो दुपारी माझ्यासोबत पूजेनं भांडण केली ती कशासाठी केली ती ना उद्या सकाळी सांगतो तुम्हाला
तर आता उशीर झालाय, आता आम्ही बोलायला लावलो तर लेकर उठतले, लेकरांना परत रडते पूर्वी, तर उद्या सकाळी त्याच्या बोलतो, उद्या सकाळपर्यंत जरा वेट करा तुम्ही, बोलू सकाळी आपण या गोष्टीवर। तर गुड मॉर्निंग मित्रांनो, मित्रांनो आता उठलेलो आहे आणि रात्री पूजानं झोपेत होती त्यामुळे रात्री पूजाला काही विसरू शकलो नाही मी, काय झालं काय नाही। आता उठली पूजा, मी आंघोळ केली, पूजानं काय आंघोळ केलं नाही, उठल्या उठल्या मोबाईल घेऊन बसली बाबा। तुम्हाला काय त्रास व्हायला लागला, घेतला तो मोबाईल स्वतः घेतला तेव्हा आज एक उठून लवकर आंघोळ केली हे जाणत असं काय की जसं काय मी रोज उठून आंघोळ करतोय, एखाद्या वेळेस उशीर झाला काय बिघडलं, पण पोरांना शाळेत पाठवलं ना तुमच्यासारखं नाही ना, उठते की डायरेक्ट आंघोळ करायचं का गावात सुटायचं। रात्री किती वेळ बोलत होतो तुला मी, रात्री किती वाजले, 12 वाजलेली मला यायला, तुला उठवत होतो मी, जेवलो सुद्धा नव्हतो, जेवलो सुद्धा नव्हतो मी। मग तू असं का रात्री गेलं माझ्यासोबत, काय झालं एवढं तुला? जेवण केलं नाही म्हणला, तिकडून आला सांगोलवरनं, सांगोलवरनं आला, गाडी बिडी घरी लावली, आलोच पूजा गावात जाऊन म्हणला, आणि मी बघितलं तू आंधळा एवढं तोंड बारीक करून झोपायला रात्री काय, फोनवर काय काय बोलली मला, बोलणार रडायला काय झालं, आता रडायचा विषय नाही, मला भांडायचा मूड आहे, आता इमोशनल करू नका, काय बोल 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 भोक कुत्री नाही मी, कुत्री जाय माझ्यासाठी, तू कुत्री नाही माकड म्हणली आहे तू, गावात जाता व्हिडिओ कट दुर्लक्ष करताय, व्हिडिओ काढत नाही, आणि परत काय आयडी मायनसला लागली का तू दुर्लक्ष करते, मी दुर्लक्ष करते, बाहेर मी जाते का तुम्ही जाते, कोण जाते मग, कोण जाते मी जातो, हा मग व्हिडिओ कट दुर्लक्ष कोण करते, कुणाचं होतं तुम्ही, कुणाचं होतंय दुर्लक्ष, मग मला का बोलता, आवरत कोण नाही मी, कस तुम्ही आवरा म्हणले मी आवरते, पण तुम्ही घरात असता का, ती जाऊ दे विषय, पुढचं बोल, नवरा आहे नवऱ्याला इज्जत द्यायची, हे इज्जत नाही, सॉरी दे इज्जत, घे इज्जत, इज्जत देतोय तुला, तुम्हाला देत जा, असं बोलता की जसं बायको नाही एखादी दुश्मन बिश्मनाने तुम्हाला फोन केलाय आणि तिला तुम्हाला बोलायचं, तुम्हाला त्याला बोलायचं लय कंटाळा आलाय, काही मी काय तुमची दुश्मन आहे, बाहेर गेल्यावर माझा फोन उचलत नाही, मला नीट बोलत नाही, हा ठेव 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 काम आहे, अगं ठेव लगेच तुला करतो, 10 मिनिटं म्हणता 10 तासानंतर फोन करता, गाडीवर असताना मित्रांनो कल उचलले काय, मी सोबत असताना तुम्ही किती वेळा तर गाणाला असं फोन अशी गाडी असती, तास तास म्हणलं तर तुम्ही फोनवर बोलता, मग माझ्यावर 2 मिनिटं बोलायला टाइम नसतं का, मी असं काय बोलणार तुम्हाला बोलू बोलून, महत्वाचं बोलत नाही, फालतू बोलते तुले, फालतू बोलते होय, जेवण केलं काय ही फालतू काय, लवकर या ही फालतू काय, पोहोचला का नाही ही फालतू काय, तर जावा निघून जावा घरातनं, राहू नका इथं, मग कुणाकडे जाऊ, राहायचं नाही, चला निघा तुम्ही इथन, तुमचे लय झालंय कौतुक, तुम्हाला वाटायला लागलं गप असती भांडत नाही काय नाही, त्यामुळे तुम्ही नाटक करायला लागलाय आता, झाला बोलून तुझं फालतू, मी काय तुम्हाला फालतू दिसते काय, मग सांगा ना इकडच्या पण घरात, तिकडचे हल्लेले म्हणून इकडच्या पण हल्ले, आत्ती व्हायला लागले तुझं, आत्ती मी नाही आत्ती करत, तुम्ही करता, आत्ती तिथं माती असती, एक वेळ जर मी भडकलो ना वरातच काढील, मग कुणाची, माझी दुसरी, तुम्ही तुमची वरात काढणार, होय बर काढा जा, काढेलच घेतो का तुला, काढा की जावा, काढेलच मग काढा ना जावा वरात, माकुटले कस बोलावं नवऱ्याला काय, तुला एवढं पण अक्कल नाही, मी आहे ना आता खरं एवढा वैताग आलाय ना, असं वाटायला घर सोडून कुठे निघून जावं, तुम्हाला म्हणजे बिंदास्त तुम्ही बोमलं खिंडायला मुख हिंडायला झालं, पोरांची परीक्षा झाली ना महिनाभर कुठे तर जाऊन राहते, तू नका जाऊ मी जातो, मग निघा जावा का थांबलाय, जातो की मग जावा की काय, मी जोरात आणेन मग सांगाव, चष्टावारी जाऊन घेऊ नका काय, मला मी सिरियसली बोलायला बोलणं काय बघायचं, कोण तुम्हाला बाहेर किंमत पण देत नाही माझ्याशिवाय, किंमत पण देत नाही, किंमत पण देत नाही, म्हणून म्हणलं किंमत पण देत नाही तुम्हाला कोण, तू माझी किंमत काढ नका, हा तुम्ही पण नीट राहा काय, माझी लायकी काढू नका, कळलं का, बटन बीट करून घुसवी, आता नको पण वाढले ती, आतमध्ये जाईल बाहेर येईल तोंडात जाय काय, हित गाळात जाऊन बाहेर सर नीट ड्रागो डोकावून, मग निघा जावा काम बिम करा जावा जावा, तुम्हाला कोण महत्वाची काम आहे ती बाहेर असते ती, तुम्हाला किती पैसे कमवून आणता बाहेर कामासाठी जाता, 1 रुपया आणत नाही आणि फोन केलं की हा काम आहे काम आहे, जसं काय 2-3 लाखाचं पैसे कमवत नाही आणत असले, तुम्हाला सगळं पैसाच महत्वाचा आहे, आहो मग काय काम असतं बाहेर, तुम्ही जवळ बघाल तेव्हा फोन केला की काम आहे, मग ते कामाचे पैसे कुठे आहेत का, फुकट काम करून येतात, तुम्हाला किंमत, तुम्हाला बाहेर कुत्रा पण विचारत नाही, घरात मी विचारते तर जेवण केलं का, लवकर बनवून ठेवते,
धुती, तुमचे कपडे धुती, तुमच्यासाठी स्वयंपाक करती, बाहेर तुम्हाला कुत्रा पण विचारणार नाही. विचारायला कळलं की बाहेर कळते बाहेर गेल्यावर काय हालत होती ती. माणसानं दोन घर किशत रुपया नाही, मोबाईल घरी ठेवायचा, गाडी चावी घरी ठेवायची आणि निघायचं चालत सुटायचं. वाटलं तर ते ऐशूची सायकल घेऊन जावा बस ठीक आहे. आणि एक रुपया जवळ देणार नाही तुमच्या, म्हणजे कळतंय कोण किंमत देतय कोण नाही. पैसा असला की सगळी गोड असते ती. एक अशी एक व्यक्ती मात्र अशीच असते ती बायको होती. पैसा असू अगर नसू नवऱ्याला शेवट पर्यंत साथ देत असतील. बाहेरची कुत्री असते ती ना, ती पैशापुरती असते ती. निघा निघतोय बघतोय निघा लवकर.